सातारा जिल्ह्यातील कोयना धरण. कोयना धरण भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे धरण आहे. तसेच हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपयुक्त पाणी साठा असलेले धरण आहे. आणि कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे. हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे. कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर असून पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 या काळामध्ये पूर्ण करण्यात आले. कोयना या धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजेच 339 फूट आहे. या धरणाची लांबी 807.2 मीटर म्हणजेच 2648 फूट आहे. कोयना धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 105.26 TMC म्हणजेच 105,260 दशलक्ष घनफूट इतकी आहे. कोयना धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 100.14 TMC म्हणजेच 140 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 6 दरवाजे आहेत. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणतात. कोयना या धरणावर 20 मेगावॉटचे 2, 70 मेगावॉटचे 4, 75 मेगावॉटचे 4, 80 मेगावॉटचे 4, 250 मेगावॉटचे 4 असे एकूण 10 टर्बाईन्स बसवलेले आहेत. यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना धरण दुसऱ्या क्रमांकावर येईल. नेहरू मेमोरियल पार्क. प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या जवळ असताना 10 एप्रिल 1960 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोयना प्रकल्पाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ कोयना धरणाच्या उजव्या बाजूला टेकडीवर त्यांच्या कृपाळू हस्ते एका झलकचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे हे ठिकाण आणि हा कार्यक्रम एक सुंदर उद्यान बांधून त्याला नेहरू मेमोरियल पार्क असे नाव देण्याची कल्पना आली. हे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेतून धरणाच्या जलाशयाचे सुंदर दृश्य दिसते. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.